जयेशु भावानो ताईनो जगामध्ये कसं असते, एखाद्या पद आपल्या हाती आल्यावर त्याचबरोबर काही जबाबदारी येतात, तसेच ख्रिस्ती जीवनामध्ये आपण देवाची मुले झाल्यावर त्याचबरोबर काही जबाबदारी आपल्या खांद्यावर येतात, तेच आज आपण मनन करणार आहोत. एक शास्त्र भाग काढूया, इफिसकरास पत्र 5:5 आज आपण मनन करूया. तर मग देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला श्वास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्याचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकार स्तुती होवो. जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. प्रियानो, या शास्त्र भागामध्ये आपण येशू ख्रिस्ताची मुले झाल्यामुळे आपण देवाचे अनुकरण करायला पाहिजे आणि आपण काही गोष्टी टाळायला पाहिजे, काही पापे आपण टाळायला पाहिजे, त्याबाबतीत या ठिकाणी संत पौलने लिहून ठेवलेले आहे. आपण मनन करूया. पहिल्या वचनामध्ये काय लिहिलेले आहे पहा, तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही याचे अनुकरण करणारे व्हा. आपल्याला माहीत आहे प्रियानो, आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आपण देवाची मुले झाले आहोत, तेच आपण योहानकृत शुभवर्तमान 1:12 वाचतो. आता आपण देवाची मुले झाले, देवाची अपेक्षा अशी आहे की माझा मुलगा, माझी मुलगी माझ्यासारखे वागायला पाहिजे, माझा गुण माझा मुलगा मुलगीमध्ये दिसायला पाहिजे, अशी आपले परमेश्वर अपेक्षा करतो. प्रियानो, आपल्या कुटुंबामध्ये किंवा गावामध्ये नातेवाईक किंवा ओळखीचे माणूस अशी सांगत असणार ना, लहान लेकरांचे वागणे बघून काय रे, तुझा बाप पण लहान असताना तुझ्यासारखेच बोलत होता, तुझ्यासारखेच वागत होता, अशी सांगत असणार. होय प्रियानो, खरोखर बापाची काही स्वभाव लेकरांच्या जीवनामध्ये आपोआप येत असतात. तसेच आध्यात्मिक रीतीने आपण देवाची मुले झाले म्हणून आपण देवाची गुण आपण आपल्या जीवनावरून प्रतिबिंब करायला पाहिजे, आपण देवाची अनुकरण करायला पाहिजे. प्रियांनो, ही गोष्ट देव आपल्याकडून अपेक्षा करतो. दुसरा वचन बघूया, आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. येशू ख्रिस्ताच्या प्रीती अशी जेथे बायबलमध्ये लिहून ठेवली आहे ते वाचल्यावर आपल्याला पटकन एक शब्द आठवायला पाहिजे की क्षमा. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांची क्षमा व्हावे म्हणून स्वतःला अर्पण म्हणून दिले आणि त्यांच्या रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा झाले. आपण किती मोठे पापी होतो, आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे क्षमा झाले आहे. तसेच आपण सुद्धा या गावामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये राहताना एकमेकांचे पाप, एकमेकांचे चूक आपण क्षमा केली पाहिजे, हेच दुसऱ्या वचनावरून आपण शिकतो. प्रियानो, खरोखर प्रियानो, आपण गावामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आपण राहत असताना काही भावना, राग, कडूपणा अशी आपल्या मनामध्ये कधी कधी येतात. आपण एकमेकांची चूक सहन करायला पाहिजे, एकमेकांचे चूक पाप आपण क्षमा केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपले पाप क्षमा केले आहे म्हणून आपण सुद्धा एकमेकांचे पाप चूक क्षमा करायला पाहिजे, म्हणून आपण देवाची मुले आहोत या नात्याने परमेश्वर पिता आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि प्रियानो, वचन 3-5 सहा पापे आपण टाळायला पाहिजे म्हणून संत पौल आपल्याला सल्ला म्हणून सांगतो. सहा पापे या ठिकाणी लिहून ठेवलेले आहे ते आपण बघूया. 3 कोणकोणतं पाप लिहून ठेवलेले आहे, परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. किती आग्रहाने संत पौल सांगतो पहा, नाव सुद्धा निघू नये म्हणून या ठिकाणी सांगतो. 3 पाप या ठिकाणी संत पौल लिहून ठेवलेले आहे प्रियानो, जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ. जार कर्म, जार कर्म म्हणजे काय आपल्याला माहित आहे ना प्रियानो, लग्नाच्या बाहेर जे शारीरिक संबंध होते त्याला जार कर्म म्हणून शास्त्र सांगतो.
प्रियाणू एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, शारीरिक संबंधाबाबतीत देवाचा नियम असे आहे की लग्न केल्यानंतर पती पत्नीने एकत्र येऊ शकतो आणि शारीरिक संबंध ठेवू शकतो. याशिवाय जे काही शारीरिक संबंध लग्नाच्या बाहेर होतात, लग्नाच्या आधी असो लग्नाच्या नंतर असो, लग्नाच्या बाहेर जे काही शारीरिक संबंध होते त्याला शास्त्र म्हणते जार कर्म. प्रियानो, आपल्या सर्वोच्च न्यायालयाने लग्नाच्या बाहेर जे काही शारीरिक संबंध होतात ते एक पाप नाही चूक नाही म्हणून मान्यता दिली आहे. पण आपण देवाची नियमच पाळायला पाहिजे. जगामध्ये वेगळे नियम असणार पण आपले नियम आपले सर्व चालणे शास्त्र वचन अनुसार असणे अत्यंत गरजेचे आहे प्रियांनो. म्हणून आपण जार कर्म टाळायला पाहिजे. पुढे काय, सर्व प्रकारची अशुद्धता आपल्याला माहीत आहे. लैंगिक गोष्टी संबंधित जे काय अशुद्ध गोष्टी येतात त्या सर्व म्हणजे वाईट चित्रपट बघणे आणि त्याबरोबर जे काही अशुद्ध गोष्टी आहेत ते सर्व आपण टाळायला पाहिजे. प्रियानो, देवाने आपल्याला सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. आपण काही पाप करताना आपल्या मनामध्ये सूचना देत असतो आणि त्याच्यासोबत आपल्याला पवित्र आत्मा पण दिलेली आहे. म्हणून आपण कुठल्याही अशुद्धता आपण करायचं नाही. आपल्या शरीर देवाचे मंदिर आहे. देव आपल्यामध्ये वास करत आहे. म्हणून आपण शरीर पवित्र ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही अशुद्धता आपण करायचे नाही. तिसरा काय, लोभ. आपल्याला माहीत आहे लोभ या शब्दाचा अर्थ मला अजून पाहिजे, अजून पैसा पाहिजे, अजून गोष्टी पाहिजे, अजून वस्तू पाहिजे अशी समाधान न राहता अजून पाहिजे अशी विचारामध्ये असणे लोभ आहे. ते पण आपण टाळायला पाहिजे. लोभ एक मूर्तीपूजासारखे आहे म्हणून पाचव्या वचनामध्ये संत बोलणे तुलना करत आहे. म्हणून प्रियांनो लोभसुद्धा आपण टाळायला पाहिजे. चौथ्या वचनामध्ये कोणकोणतं पाप लिहिलेले आहे आपण बघूया. तीन पापे या ठिकाणी पण लिहून ठेवलेले आहे. काय, अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न होवो ती उचित नाहीत, त्यापेक्षा उपकार स्तुती होवो म्हणून संत पोल या ठिकाणी सांगतो. प्रियानो, तिसऱ्या वचनामध्ये लैंगिक गोष्टी संबंधित जे काही पाप आहेत त्याबाबतीत संत पोल उल्लेख केले होते. या ठिकाणी आपल्या शब्दाद्वारे जे काही पाप करण्याची शक्यता आहे त्याबाबतीत संत पोल लिहून ठेवलेले आहे. ओहो, तसं आपण बघितले तर देवाच्या दृष्टीने सर्व काही लहान पाप असो मोठं पाप असो पापच आहे. आपल्याला वाटते व्यभिचार करणे, तंबाखू खाणे किंवा दारू पिणे हे पाप आहे, पण शास्त्र काय सांगतो, चहाडी करणे, खोटे बोलणे, मूर्ख बोलणे हे पण पापे आहेत म्हणून शास्त्र सांगतो. म्हणून प्रियानो, आपण कधीकधी बाहेरच्या पापाकडे आपण जास्ती लक्ष देतो आणि आपल्या आतून जे काही पाप होते त्याच्याकडे दुर्लक्ष देतो, पण शास्त्र सर्व पापांना सारखेच म्हणतो. हे गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चौथ्या वचनामध्ये तीन पापं लिहिलेले आहेत, अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी. अमंगळपण म्हणजे काय, जे काय चुकीचे बोलणे आहे. इंग्लिश बायबलमध्ये असे भाषांतर केलेले आहे की सेक्शुअल जोक्स. आपण मित्राबरोबर बोलत असताना, गप्पा मारत असताना आपण एखाद्या सेक्शुअल जोक्स आपण बोलत असाल तर आपण ते टाळायला पाहिजे. प्रियानो, अमंगळपण, कुठल्याही अमंगळपण गोष्टी आपण बोलायचे नाही. पुढचं काय, बाष्कळ गोष्टी. बाष्कळ गोष्टी म्हणजे याचा अर्थ काय, मूर्ख किंवा अयोग्य बोलणे. मूर्ख अयोग्य शब्द वापरणे याला बाष्कळ गोष्टी म्हणून आपण समजू शकतो. प्रियानो, आपण आपल्या मुखातून जे काय शब्द येतो ते इतरांची उन्नती करिता यायला पाहिजे आणि आपण उगाच बडबड करण्यासाठी आपण बोलायचे नाही. इतरांची उन्नतीसाठी, इतरांची आध्यात्मिक वाढीसाठी आपण शब्द बोलायला पाहिजे. तेच आपण पिस्करास पत्र 4:29 वचनामध्ये आपण वाचतो, तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणे करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. या ठिकाणी संत पौल स्पष्टपणे सांगतो, गरजेप्रमाणे उन्नती करिता आपण बोलायला पाहिजे. उगाच आपण बडबड करत आपण बसायचे नाही आणि उगाच मूर्खपणाने आपण बोलायचे नाही. इतरांची उन्नती करिता, इतरांची आध्यात्मिक वाढीकरिता आपण बोलायला पाहिजे. प्रियानो, ते समजून घेऊया. आणि तिसरा पाप काय,
टवाळी करणे. टवाळी करणे म्हणजे काय? इतरांची मस्करी करणे. हां, एखाद्या व्यक्तीची देखावा बघून त्यांची मस्करी करणे हे पाप आहे प्रियांनो. आजकालची पिढी हे पाप खूप सोप्या रीतीने करत आहे, इतरांची मस्करी करणे. प्रियांनो, आपल्याला गम्मत पाहिजे, आपल्याला जोक्स पाहिजे, आपण हसायला पाहिजे, पण इतरांची मस्करी करणे, इतरांची देखावा मस्करी करणे, इतरांची कपडे मस्करी करणे हे चुकीचे आहे प्रियांनो. हे म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. देव सर्व पापांना सारखेच म्हणतो. लैंगिक पाप असो किंवा शब्दाद्वारे पाप असो, सर्व पापांना देव सामान्य म्हणतो. म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. आणि शेवटचे वचन, पाचवं वचन वाचूया. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारी किंवा लोभी असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. होय प्रियांनो, म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. सहा पापे आपण बघितले आहोत. जारकर्म, अशुद्धता, लोभ, अमंगळपण, बाष्कळ गोष्टी, टवाळी करणे. प्रियांनो, आपण देवाची मुले आहोत म्हणून आपण ही सहा पापे आपण टाळायला पाहिजे. प्रियांनो, आपण आत्मपरीक्षण करूया. सहा पापे माझ्या जीवनामध्ये आहे का? जर असलं तर आपण पाप कबूल करूया, देवाकडे पश्चाताप करूया आणि पाप सोडून देऊया. देव आपल्याला सहाय्य करो.